आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात प्रत्येक जिल्ह्यातली बातमी, सुरुवात करूयात। कोरोना महामारीनंतर H3N2 व्हायरसनं धुमाकूळ घातलाय। नागपुरात या नव्या व्हायरसमुळे पहिला बळी गेल्यानं आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ उडालेली आहे। 78 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला असून त्याला H3N2 ची लागण झाल्याचं अहवालात समोर आलंय। देशात धास्ती निर्माण केलेल्या इन्फ्लुएंझा या विषाणूची नगर जिल्ह्यात एंट्री झालेली आहे। नगरजवळील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या 23 वर्षीय तरुणाचा इन्फ्लुएंझा H3N2 या विषाणूची लागण झाल्यानं मृत्यू झालाय। त्याच्यावर नगर शहरातील एका मोठ्या रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र सोमवारी रात्री 10:30 वाजता त्याचा मृत्यू झाला। महाराष्ट्रातील हा पहिला बळी असून देशातील तिसरा मृत्यू आहे। रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी तिकीट दरातील सूट पुन्हा सुरू करण्याची शिफारस संसदेच्या स्थायी समितीनं केलेली आहे। कोरोना काळात ही सूट बंद करण्यात आली होती। वाशिम तालुक्यातील आडोळी ते कुंभारखेडा या खड्डेयुक्त बनलेल्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असून डांबर हातानेच उखडलं जात आहे, त्यामुळे दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यावर कारवाई करून हा रस्ता नव्यानं तयार करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे। पैठणमध्ये नाथ मंदिरात नाथषष्ठीचा उत्सव मोठ्या थाटामाठात सुरू आहे। या दरम्यान नाथवंशजांनी सार्वजनिक दहीहंडी रद्द करावी यासाठी न्यायालयात याचिका करण्यात आली होती, मात्र ही याचिका फेटाळली आहे। सोलापूर महानगरपालिकेकडून 2 पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार आहेत। हा पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी चालवायचा की एखाद्या कंपनीला द्यायचा, यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगली यांनी दिलेली आहे। एपीएमसी मध्ये कापसाची आवक कमी झाल्यानं दर घसरले होते। प्रति क्विंटल सरासरी 7,700 रुपयांचा दर मिळाला होता। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना सरकार प्रभावीपणे राबवणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। ही योजना शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। भारतातील पोल्ट्री उत्पादनाची एप्रिल ते जानेवारी दरम्यान निर्यात दुपटीनं वाढलेली आहे। टर्कीतून निर्यात घटल्यामुळे भारतातून निर्यात आणखी 10% वाढवण्याचा अंदाज वर्तवला जातोय। मार्च महिन्यात तापमानात मोठा बदल पाहायला मिळतोय। कधी उन्हाचे चटके तर कधी ढगाळ वातावरण, यामुळे पशुधन संकटात सापडलं असून शेतकऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। आवक वाढल्यानं सोयाबीनच्या दरात घसरण पाहायला मिळते। मार्च अखेरीस आवक आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। हरभऱ्याची आवक वाढल्यानं सरासरी 4,500 रुपये दर मिळतोय। नाफेड खरेदीनंतर खुल्या बाजारातील दरही सुधारणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे। शेतकऱ्यांकडून तुरीच्या मर्यादित विक्रीमुळे दर तेजीत आहेत। तुरीला सरासरी 8,000 भाव मिळतोय। तुरीचे दर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। विविध मागण्यांसाठी किसान सभेकडून सुरू असलेला मोर्चा मुंबईच्या दिशेनं येतोय। आंदोलकांच्या मागण्यांवर आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे। या बैठकीत 8 खात्याचे मंत्री आणि अधिकारी उपस्थित असतील। बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही तर आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे। बुलढाण्यातील 30,000 ते 40,000 शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा न मिळाल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। 8 दिवसात उर्वरित पीक विमा न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय। छत्रपती संभाजीनगरातही कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्यानं शेतकरी हवालदिल झालेला आहे। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं कष्टानं पिकवलेला कांदा जनावरांना टाकण्याची वेळ वैजापूरमध्ये शेतकऱ्यांवर आली आहे। वाशीतील एपीएमसी बाजारात लाल कांद्यासह पांढरा कांदा देखील दाखल होतोय। आरोग्यासाठी गुणकारी ठरणाऱ्या पांढऱ्या कांद्याला उन्हाळ्यात विशेष मागणी असते, मात्र यंदा अवकाळी पावसानं कांद्याच्या हंगामाला विलंब होत असून दरामध्ये देखील घसरण झाली आहे। मागील वर्षी पांढऱ्या कांद्याला प्रति किलो 23 ते 25 रुपये दर मिळत होता, यंदा मात्र हाच कांदा 10 ते 15 रुपयांना मिळतोय। राज्यात पुढील 5 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। विदर्भाला हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। आज उद्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज नागपूर वेधशाळेनं वर्तवलाय। भिवंडी शहरात देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी आज सकाळी 9 वाजल्यापासून 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर गुरुवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय।
नवी मुंबई महानगरपालिका मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती घेतल्यामुळे आज संध्याकाळी नवी मुंबईतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर कामोठे खारघर नोड भागात 16 मार्चला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे। उल्हासनगर महापालिकेकडून एमआयडीसी आकारात असलेली पाणीपट्टीची तब्बल 400 कोटींची थकबाकी माफ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलाय। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्यामुळे उल्हासनगरवासियांना मोठा दिलासा मिळालाय। मुंबईत तडकाफडकी बंद केलेल्या बेस्टच्या बस सुरू करण्यात आलेल्या आहेत। बेस्टच्या 4 आगारातील 369 बसेस सेवेत दाखल झाल्यात। सीएनजी बस गाड्यांना वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असल्याने फेब्रुवारीमध्ये बेस्टने 412 बस पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र गेल्या काही दिवसांपासून बंद केलेल्या बस पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या। शिवडी नावाशेवा या मुंबई पारबंदर प्रकल्पासाठी आणखी 6 महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे। एमएमआरडीएने अर्थसंकल्पात हा प्रकल्प 31 मार्च पर्यंत पूर्ण होणार असल्याचं म्हटलंय। मेट्रो 5 मार्गिकेवरील कशेळी कारशेडच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे। कारशेडच्या बांधकामासाठी मागितलेल्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळालाय। हैदराबाद मधील कंपनीला याचं कंत्राट मिळण्याची शक्यता आहे। इंडिगोची आजपासून नाशिकहून नागपूर, गोवा आणि अहमदाबाद या 3 प्रमुख शहरांसाठी सेवा देण्यात येते आहे। या सेवेमुळे नाशिककरांना देशातील अन्य शहर आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी मिळणार आहे। मुंबईच्या तापमानात वाढ होत असताना फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। वाढलेल्या रुग्णसंख्येत लहान मुलं, वृद्ध आणि सहव्याधी असणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे। नवी मुंबईत साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले असून ताप, सर्दी, खोकल्याचे सर्वाधिक रुग्ण आहेत। वातावरणातील उष्ण, दमट हवामान आणि वायू प्रदूषण यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। यामध्ये 5 वर्षाखालील मुलांचं प्रमाण जास्त आहे। मुंबई विद्यापीठाच्या टीवाय सह इतर परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यात। उन्हाळी सत्राच्या 431 परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्यात। या परीक्षा 27 मार्च पासून सुरू होत आहेत। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावं यासाठी सर्वांना शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे। यावर्षी नाशिक जिल्ह्यातील 401 शाळांमध्ये 25% अंतर्गत राखीव असलेल्या 4854 जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे। मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांच्या घर भाड्यात 5000 रुपयांची वाढ करण्याची महत्वपूर्ण घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे। 20000 रुपयांमध्ये भाड्याची खोली मिळत नसल्याने या रकमेमध्ये वाढ करण्याची मागणी सदस्यांनी केली होती। फेब्रुवारी ठोक महागाई दरात घट होऊन ते 3.58% झालेला आहे। जानेवारी ठोक महागाई 4.73% होती। रिटेल महागाईवर त्याचा परिणाम दिसला नाही। कारखान्यात उत्पादित साबण, कपडे, पादत्राणे, कॉस्मेटिक्स, प्लास्टिक उत्पादन आणि इलेक्ट्रॉनिक्स इत्यादींमध्ये महागाई कमी झाली आहे। जुन्नर तालुक्यातील नारायणगाव इथून जाणाऱ्या मीना डावा कालव्यावरील 2 पूल धोकादायक बनलेले आहेत। पुलाला तडे गेले असून भराव सुद्धा खचलाय, त्यामुळे पूल कोसळण्याची भीती आहे। यासंदर्भात अनेकदा निवेदन देऊन देखील पूल दुरुस्त झाला नाही। शेतकरी याच पुलावरून माल वाहतूक करत असून पुलाची ताबडतोब दुरुस्ती करण्याची मागणी केली जाते। भिवंडी शहरात महापालिकेनं 1,00,000 रुपये खर्च करून बसवलेले पथदिवे धोकादायक बनलेत। अनेक पथदिव्यांची दुरवस्था झाली असून कोणत्याही क्षणी ते पडू शकतात। मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गासाठी पालघर जिल्ह्यातील भूसंपादनात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याच्या तक्रारी येत आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। रत्नागिरीतल्या मंडणगड तालुक्यातील बॉक्साईट मायनिंग खाणीतून ओव्हरलोड डंपरच्या वाहतुकीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। दापोली मंडणगड फाटा ते केळवत घाट या दरम्यानच्या अंतरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बॉक्साईट सांडलेलं असल्यानं वाहतुकीस अडथळा होत असून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे बॉक्साईटची अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी सर्व स्तरातून होते। बारामतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला डीजे लावून ध्वनी प्रदूषण केल्यास कारवाई करण्याची मागणी बसपानं केली आहे। डीजे लावणाऱ्यांवर प्रशासन जाणीवपूर्वक कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बसपानं केलाय। जुन्या पेन्शनसह विविध मागण्यांसाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। या संपाचा आज दुसरा दिवस आहे। जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील 19,00,000 सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेलेत। यामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प झाल्यानं सर्वसामान्यांना फटका बसलाय। जुन्या निवृत्ती वेतन योजनेसाठी सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला पहिल्याच दिवशी फुटीचं ग्रहण लागलंय। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघानं संपातून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं।
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरू असलेल्या कामबंद आंदोलनाचा फटका सामान्य नागरिकांना बसतोय. नागरी सेवेसह कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झालेत. नागपुरात मेयो मेडिकल रुग्णालयातील 150 पेक्षा अधिक शस्त्रक्रियांना या संपाचा फटका बसलाय. जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी 3 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांबाबत शासन चर्चेला पूर्णपणे तयार असून सकारात्मक निर्णय घेण्याची आमची भूमिका आहे असंही शिंदे यांनी म्हटलं. सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. राज्यपालांनी घेतलेली भूमिका कशी योग्य होती तसंच आमदारांच्या अपात्रतेबाबत कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही असा युक्तिवाद यावेळी करण्यात आला. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजही गदारोळ होण्याची शक्यता आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. काही संघटनांनी या संपातून माघार घेतली तर काही संघटना आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. यावर काही निर्णय सभागृहात होतो का हे पाहावं लागेल. महाविकास आघाडीच्या संयुक्त सभाबाबत चर्चा करण्यासाठी आज बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यभरातील तिन्ही पक्षांचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे. या बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अजित पवार नाना पटोले आणि जयंत पाटील उपस्थित असतील. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना उच्च न्यायालयानं दिलासा दिलेला आहे. ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेच्या चौकशीची मागणी कोर्टानं फेटाळून लावली आहे. बेहिशेबी मालमत्तेच्या चौकशीची मागणी करणारी याचिका म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेचा सर्रास दुरुपयोग आहे असं कोर्टानं म्हटलंय. ही फेटाळताना याचिकाकर्त्या गौरी भिडे यांना 25,000 दंड ठोठावण्यात आलाय. सदानंद कदम यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. जयराम देशपांडे आणि सदानंद कदम यांची एकत्र चौकशी ईडीला करायची आहे. त्यामुळे ईडीकडून कदम यांच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती कोर्टाकडे केली जाणार आहे. पत्रसाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. राऊतांना दिलेला जामीन रद्द करत सत्र न्यायालयाच्या निकालातील काही निरीक्षणं काढून टाकण्याची विनंती ईडीनं हायकोर्टाकडे केली आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुशरीफ यांना आज पुन्हा ईडी कार्यालयामध्ये हजर राहावं लागणार आहे. उच्च न्यायालयानं अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर मुशरीफ मंगळवारी ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी गेले होते. मुशरीफ यांनी कुटुंबातील सदस्य आणि विविध कंपन्यांच्या माध्यमातून बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे. शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अटकेत असलेल्या साईनाथ दुर्गेची पोलीस कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे साईनाथ दुर्गेला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. शीतल म्हात्रे यांनी दोघांकडून काल आपला पाठलाग केल्याची तक्रार आज दादर पोलीस स्टेशनमध्ये केली होती. या पाठलाग प्रकरणी दादर पोलिसांनी 2 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीत माजी आमदार संजय कदम यांचा महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी सत्कार केला. ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच दापोली नगरपंचायतीला भेट दिली. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवत कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे असं मत भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केलं. वाशिम इथं आयोजित महिला आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. क्रिकेटर पृथ्वी शॉवर हल्ला केल्याचा आरोप असलेली सपना गिल हिनं गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. आपल्या विरोधात करण्यात आलेली FIR खोट्या आरोपांवर आधारित असून या प्रकरणी आपल्याला गोवलं जात असल्याचा दावा सपना गिलनं याचिकेत केलाय. मुंबईच्या लालबागमध्ये एका रहिवासी इमारतीमध्ये 53 वर्षांच्या महिलेचा प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवलेला मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे. पोलिसांना महिलेच्या मुलीवर संशय असून पोलीस तपास करत आहेत. बुलढाण्यात 12वी परीक्षेतील गणिताचा पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलंय. अखिल मुनाफ असं आरोपी शिक्षकाचं नाव असून त्याला लोणारमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावरून सर्वसामान्यांचा प्रवास आता अधिक सुरक्षित झालेला आहे. दोन्ही महामार्गावरील वाहन अपघातांमध्ये 3 महिन्यात 30% घट झाली आहे. हडपसरमधील उड्डाणपुलावर अंड्यांची वाहतूक करणारा टेम्पो उलटल्यामुळे अंड्यांनी रस्ता निसरडा झाला होता. त्यामुळे वाहनं घसरून अपघात होत होते. अग्निशमन दलानं हा अपघातग्रस्त टेम्पो बाजूला करून रस्ता स्वच्छ केला. पुणे धायरी इथल्या पेंट कंपनीला लागलेल्या आगीदरम्यान किंवा 7 ते 8 सिलेंडरचे भीषण स्फोट झाले. नागरी भागातील पेंट्सच्या कारखान्यालाही आग लागल्यानं पोलिसांनी आगीच्या वेळी हा सगळा परिसर तत्काळ रिकामा केल्यानं मोठा अनर्थ टळला.
जळगावच्या चोपडामध्ये एका चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला। या आगीमध्ये संपूर्ण गाडी जळून खाक झाली, मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही। कौटुंबिक हिंसाचारामुळे अनेक महिलांना जीव गमवावा लागत असल्याचं केईएम रुग्णालयाने केलेल्या अभ्यासातून उघडकीस आलेलं आहे। कौटुंबिक कारणांमुळे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण सर्वाधिक असल्याचा उल्लेख यात करण्यात आलाय। राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या विसापूर येथे आलेल्या खेळाडूंना मोफत ताडोबा सफारी केली। वनमंत्री आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात ताडोबा सफारी आयोजित करण्याचा शब्द दिला होता। रत्नागिरी जिल्ह्यातील शिमगोत्सव अंतिम टप्प्यात आलेला आहे। पालघर पंचक्रोशीतील आई झोलाई देवी भेटीला आल्याने भक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। नवी मुंबईतील बेलापूर वाहतूक शाखेतर्फे विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली। वाहतूक नियम आणि त्यांचं पालन कसं करावं, आपल्यामुळे इतरांना त्रास आणि इजा होणार नाही याची दक्षता कशी घ्यावी, याबाबतची माहिती वाहतूक विभागाने विद्यार्थ्यांना दिली। राज्यातील शासकीय आणि निमशासकीय पद आता बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय, त्यामुळे शासकीय विभागांमधील अधिकारी कर्मचारी आता बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून घेतले जाणार असून त्यासाठी 9 मनुष्यबळ पुरवठादार संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे। कोविडचा वेगानं पसरणारा XBB आणि XBB.1.16 व्हेरियंट हा आपल्या देशातील कोविड प्रकरणांमध्ये अलीकडील वाढ होण्यामागचं मुख्य कारण असू शकतो असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे। या व्हेरियंटची सर्वाधिक 42 प्रकरणं भारतातून आली आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ 2023 यासाठी सार्वजनिक आकडेवारी श्रेणीमध्ये नामांकन मिळालेलं आहे। यावर्षीच्या नामांकनात जवळपास 100 आश्वासक राजकीय नेते, नाविन्यपूर्ण उद्योजक, संशोधक आणि दूरदर्शी कार्यकर्ते यांचा समावेश आहे। राज्यातील 2 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना नॅशनल मेडिकल कमिशनकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे। बोर्डावर पुरेसे शिक्षक आणि कर्मचारी नसल्याबद्दल नोटीस मिळालेल्या आहेत। उस्मानाबादमध्ये नुकत्याच स्थापन झालेल्या GMC आणि परभणी इथल्या प्रस्तावित कॉलेजला महापालिकेनं नुकत्याच केलेल्या तपासणीनंतर नोटीसा बजावण्यात आल्या। मालाडच्या मालवणी भागात खारफुटीच्या संवर्धनासाठी पथदर्शी प्रकल्प प्रस्तावित केला गेलेला आहे। खारफुटीच्या पलीकडे विविध ठिकाणी चौकी उभारण्यासाठी 4 ठिकाणे निवडण्यात आलेली आहेत, ज्यामुळे परिसरात कचरा टाकणाऱ्यांवर चाप बसेल। रेल्वे रुळावर पाणी साचू नये यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विशेष उपाययोजना राबवल्या जात आहेत। पावसाळी कामांमध्ये मायक्रो टनलिंगच्या कामावर जोर दिला जातोय, त्यामुळे मुसळधार पावसातही रेल्वे सेवा नियमित ठेवणं शक्य होणार आहे। सातारा जिल्ह्यातल्या रहिमतपूर शहरात रस्ते आणि गटारांची कामं चुकीच्या पद्धतीनं करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेनं केलेला आहे। ही कामं नियमानुसार न केल्यास शहरातील विकास कामांसाठी जमीन देणार नाही असा इशारा देण्यात आलाय। पीएम किसान योजनेची रक्कम परस्पर उचलून शेतकऱ्यांची फसवणूक करणारं रॅकेट धाराशिव पोलिसांनी उघड केलंय। या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या भामट्याला परंडा पोलिसांनी अटक केली असून 18 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव इथे विद्यार्थिनीचा छळ करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे। विद्यार्थिनींना अश्लील चित्रफीत दाखवत हा नराधम शिक्षक त्यांचा छळ करत होता। सोलापूर जिल्ह्यातील मंद्रूप इथल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यासाठी बैलगाडी मोर्चा काढलाय। या मोर्चामध्ये 70 ते 80 शेतकरी सहभागी झाले। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।